पेरू खाण्याचे आरोग्यदायी फायदे। पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते। पेरू आपल्याला शरीरासोबतच त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे। पेरूमध्ये फॉलिक ॲसिड, पोटॅशियम, तांबे आणि मॅग्नीज हे गुणधर्म असतात। आता बघूया पेरूचे फायदे। पेरू खाल्ल्याने आपल्या त्वचेचे प्रदूषण आणि सूर्यकिरणांपासून रक्षण होते। पेरूमध्ये मॅग्नेशियम असल्याने व्यायामानंतर पेरू खावे, त्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ताकद मिळते। नंबर 3, वजन कमी करण्यासाठी पेरू फायदेशीर आहे। पेरूमध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे ते खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही। नंबर 4, पेरू डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे। पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असते। रोज एक पेरू खाल्ल्याने डोळ्यांची शक्ती वाढते। नंबर 5, कॅन्सरवर पेरू अत्यंत उपयोगी आहे। प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरवर पेरू अत्यंत उपयुक्त आहे। नंबर 6, पेरू खाल्ल्याने दात आणि हाडं मजबूत होतात। पेरू खाल्ल्याने त्वचेवरील काळे डाग दूर होण्यास मदत होते। नंबर 7, पेरूमध्ये कॅलेस्ट्रॉलयुक्त तत्व असल्यामुळे पेरू खाल्ल्याने कॅलेस्ट्रॉल कमी होते आणि वजन वाढत नाही। नंबर 8, डायबिटीजच्या व्यक्तींनी तर रोज पेरू खावा। पेरू खाल्ल्याने शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते। नंबर 9, दात दुखत असतील तर पेरूच्या झाडाची पानं चावल्याने दात दुखणे राहते। नंबर 10, उलटी आणि जुलाब होत असल्यास पेरूच्या पानांचा रस पिल्याने लवकर आराम मिळतो। नंबर 11, पेरूमध्ये पोटॅशियमयुक्त तत्व असल्यामुळे पेरू खाल्ल्याने त्वचा उजळते। नंबर 12, पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते। नंबर 13, पेरू कापून ते थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून आणि ते पाणी पिल्याने डायबिटीज नियंत्रित आणू शकतो। तर तुम्ही पण पेरू खा आणि निरोगी राहा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।